मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेली, पण याचं दुःख मनात न धरता खुल्या मनानं महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याचा राहत्या गावी सत्कार केला. महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे पहिलं आणि शेवटचं उदाहरण. असा मोठ्या मनाचा मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. वसंतराव नाईकांचा 12 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ अत्यंत प्रेरणादायी होता. त्यांनी महाराष्ट्राला अनेक गोष्टी दिल्या, त्यातलाच एक सध्याचा वर्षा बंगला. 20 जानेवारी 1975 सत्तेची कवच कुंडलं ठेवून वसंतराव नाईक मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. वर्षा बंगल्याशी असणारा त्यांचा 29 वर्षांचा प्रदीर्घ सहवास संपुष्टात आला. साहेब, बंगला सोडण्याची एवढी घाई का करता? थोडे दिवस थांबा, कदाचित तुम्हाला पुन्हा निमंत्रण येईल. वसंतराव बंगला सोडताना एक हितचिंतक त्यांना म्हणाला. यावर उत्तर देताना वसंतराव नाईक म्हणाले, आता ते होणे नाही. आता कोणी आग्रह केला तरी माझा भेद बदलणार नाही. आय हॅव प्लेड माय इनिंग फॉर अ हेअरली लाँग पिरियड. आय वॉज ऑन द ग्राउंड. आता पुरे. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिलेल्या दूत पर्जन्याचा या वसंतराव नाईकांच्या चरित्रातला हा संवाद. या संवादात वर्षा बंगल्याचं नाईकांच्या आयुष्यात काय स्थान होतं हे अधोरेखित होतं. आणि याच चरित्रात आपल्याला वर्षा बंगल्याची कुळकथा वाचायला मिळते. यवतमाळच्या गहुली गावात जन्मलेल्या बंजारा कुटुंबातील युवकानं वकिलीचं शिक्षण घेत राजकारणात उडी घेतली आणि संघर्षाच्या लाटा तरून तो सत्तेच्या किनाऱ्यावर पोहोचला. राज्य पुनर्रचनेनंतर विदर्भाचा महाराष्ट्रात समावेश झाला. द्विभाषिक राज्याचे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या वाट्याला त्यांच्या जिव्हाळ्याचं कृषी खातं आलं आणि मंत्री म्हणून डग बिगन बंगला आला. वसंतराव नाईक मुळातच हौशी माणूस आणि वत्सलाबाईंना टापटीप राहण्याची आवड. बंगला तसा साध्या बांधणीचा, सगळीकडे मोकळे दरवाजे. वत्सलाबाईंना वाटलं, सगळ्यांनी नाकारलेला बंगला तर आपल्या वाट्याला आला नाही ना. वसंतराव म्हणाले, घर छान आहे, याला घरंदाजपणा आहे. वसंतरावांचा मुलगा अविनाश यांच्या वाढदिवशी त्यांनी बंगल्यात प्रवेश केला, 7 नोव्हेंबर 1956. पाऊस हा नायकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, म्हणून त्यांनी या बंगल्याचं नाव ठेवलं वर्षा. वर्षा बंगल्याच्या आवारात त्यांनी आंबा, लिंबू, सुपारीची झाडं लावली आणि खऱ्या अर्थानं वर्षा आणि निसर्गाचा सहसंबंध त्यांनी अधोरेखित केला. यशवंतराव दिल्लीला गेले. नंतर मुख्यमंत्री झालेल्या दादासाहेब कन्नमवारांच्या निधनानंतर नाईक यांच्यावर राज्याची जबाबदारी आली. मंत्रिमंडळाची पहिली बैठक आटोपून वसंतराव बंगल्यावर आले तेव्हा त्यांचे मोठे बंधू बाबासाहेब म्हणाले, शेवटी या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्याचा बंगला म्हणून नाव लौकिक मिळणार असं दिसतंय. वसंतराव म्हणाले, होय बाबासाहेब, 56 साली आम्ही मोठ्या बाबाच्या म्हणजे अविनाशच्या 6व्या वाढदिवसादिवशी वर्षावर राहायला आलो. तेव्हापासून 1 वर्ष वगळता सारच काही सुखात गेलं. ते वाईट गेलं ते 1962 वर्ष, जेव्हा वसंतरावांची एकुलती एक मुलगी बेबी जग सोडून गेली होती. वसंतराव आणि त्यांची पत्नी वत्सला यांचा अध्याक्षर आणि वर्षा बंगल्याचा अध्याक्षर सारखंच होतं. त्यामुळं सह्याद्री विद्याद्रीला न जाता वर्षालाच मुख्यमंत्री निवास बनवावं हा विचार वसंतरावांनी पक्का केला. वसंतराव नाईकांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच वर्षा बंगल्यातील मुक्काम हलवला, पण वसंतरावांच्या हृदयात वर्षा ऋतू कायम घर करून होता. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलं, निर्णय घेतले. राजीनाम्यानंतर वसंतराव नाईक पुसदला परतले, पण मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, मुख्यमंत्र्यांसाठी वर्षा ठेवून गेले. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.